मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे। ते 64 वर्षाचे होते। मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या। मोरूची मावशी हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले होते। या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती, असे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले आहे। गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धेमध्ये काम केले होते। चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असलेले प्रदीप पटवर्धन यानंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले। अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत। त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत। मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुलचा बोर्ड मिरवणाऱ्या मोरूची मावशी या नाटकातील पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती। या नाटकाचे तब्बल 1500 अधिक प्रयोग त्यांनी केले। याशिवाय त्यांनी नवरा माझा नवसाचा, चष्मे बहादर 1, 2, 3, 4, लाऊ का लाद, भूतायलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला। त्यासोबतच होल्डिंग बॅग, मेनका उर्वशी, थँक यू विठ्ठला आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य यासारख्या चित्रपटांचीही निर्मिती त्यांनी केली होती। प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे मराठी सृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकार याबाबत हळहळ व्यक्त करत आहेत।